सांगली प्रभाग क्रमांक 15 मधील गणेशनगर येथे बदली कर्मचारी वंदना अनिल कांबळे वय वर्ष 55 यांचा महापालिकेची सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृताच्या नातेवाईकास 10 लाख रुपये मदत आणि कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर तथा सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग यांनी महापालिकेकडे केले. यावेळी महापालिकेचे आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेकडील कर्मचारी बदली कर्मचारी वंदना अनिल कांबळे यांचा आज आपली सेवा महापालिकेची करत असताना त्यांचं त्या सेवेदरम्यानच त्यांचं दुर्दैवी अंत झालेला आहे. ट्रेड ॲक्ट युनियन आमची अखिल भारतीय सफाई मजदूर तसेच शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी महापालिका प्रशासनास मागणी करतोय की त्यांना 10 लाख रुपयाची तातडीने मदत त्यांच्या वारसांना व्हावी, महापालिकेने देण्यात यावी. तसेच त्यांचे जे वारस आहे त्याच्यातील एकट्या वारसाला त्या ठिकाणी महापालिकेत कायम नोकरी देण्यात यावी अशी मी मागणी या कुटुंबाकडून करतो.